सहस्संपिचेवाचा अनत्थपदसंहिता एकं अत्थपदं सेयो यं सुत्वा उपसम्मति। हजारो निरर्थक पदांची गाथा बोलण्यापेक्षा एकच अर्थपूर्ण पद श्रेष्ठ असते, जे ऐकून शांती मिळते, एखाद्या माणसाच्या रागादी विकारांचे उपशमन होते। सहस्समपिचे गाथा अनत्थपदसंहिता एकं गाथा पदं सेयो यं सुत्वा उपसम्मति। निरर्थक पदांनी बनलेल्या हजारो गाथापेक्षा एक अर्थपूर्ण गाथा श्रेष्ठ असते, जी ऐकून शांती मिळते, माणसाच्या रागादी विकारांचे उपशमन होते। यो च गाथा सतं भासे अनत्थपदसंहिता एकं धम्मपदं सेयो यं सुत्वा उपसम्मति। शंभर निरर्थक पदांनी बनलेल्या गाथा सांगण्यापेक्षा एक धम्मपद श्रेष्ठ असते, जे ऐकून शांती मिळते, एखाद्या माणसाच्या रागादी विकारांचे उपशमन होते। यो सहस्रं सहस्रेण संगामे मानुषे जिने एकञ्च जेयमत्तानं सवे संगामजुत्तमो। जो युद्धात लाखो योद्ध्यांना जिंकतो, त्या विजेत्याहून जो स्वतःवर विजय प्राप्त करतो, तो श्रेष्ठ युद्ध विजेता होय। अत्ता हवे जितं सेयो याचायं इतरापजा अत्तदंतस्स पोषस्स निचं संयतचारिणो। इतर प्रजेला जिंकण्यापेक्षा स्वतःचे ज्याने दमन केले आहे, स्वतःवर विजय मिळवलेला आहे, जो नित्य संयमित आचरण ठेवतो, तो त्याचा श्रेष्ठ विजेता होय। नैव देवो न गंधब्बो न मारो स ब्रह्मुना जीतं अपजितं कैरा तथा रूपस्स जंतुनो। ज्याने स्वतःवर विजय प्राप्त केला आहे, अशा योद्ध्याला ना देव ना गंधर्व ना मार आणि ब्रह्मा सुद्धा अशा पुरुषास पराजित करू शकत नाही। मासे मासे सहस्रेण यो यजेत सतं समं एकञ्च भावि तत्तानं मुहूर्तं पिपूजये साएव पूजनासेयो यंचेवस्स सतं हुतं। महिनोन महिने शेकडो वर्षे हजार वेळा यज्ञ करण्यापेक्षा एका क्षणासाठी अर्हताची केलेली पूजा अधिक श्रेष्ठ आहे। यो च वस्स सतं जंतु अग्नी परिचरे वने एकञ्च भावि तत्तानं मुहूर्तं पिपूजये साएव पूजनासेयो यंचेवस्स सतं हुतं। शंभर वर्षे अरण्यात अग्निपूजा करण्यापेक्षा
एका क्षणासाठी अरहंतांशी केलेली पूजा अधिक श्रेष्ठ आहे. यंकिंची इठव हुतं वलोके संवत्सरं जयेत पुण्यपेखो सबं पितं न चतु भागमेति अभिवादना उज्जुगते सुसेयो. पुण्य प्राप्त करण्याच्या अपेक्षेने या लोकात वर्षभर केलेले यज्ञ हवन हे सोतापन्न ते क्षीणाश्रव असलेल्या विमलचित्त व्यक्तींना केलेल्या अभिवादनाच्या चौथ्या भागाच्या बरोबरीचे नसते. अभिवादनशीलिस्स निच्चं उद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं. जो अभिवादनशील आहे, जो नेहमी ज्येष्ठांची सेवा करणारा आहे, त्याच्या आयुष्य सौंदर्य सुख आणि बळ या चारही स्वभावात वृद्धी होते. यो च वस्स सतं जीवे दुःसिलो असमाहितो एकाहं जीवितं सेयो शीलवंतस्स जायिनो. शीलभ्रष्ट दुराचारी आणि आपल्या चित्ताला एकाग्र न ठेवणारा व्यक्तीच्या 100 वर्ष आयुष्याहून शीलवान ध्यानी माणसाचे एका दिवसाचे जीवन श्रेष्ठ असते. यो च वस्स सतं जीवे दुःपन्यो असमाहितो एकाहं जीवितं सेयो पण्यवंतस जायिनो. प्रज्ञाहीन एकाग्रचित्तहीन मानवाच्या 100 वर्ष आयुष्याहून प्रज्ञावंताचा एक दिवस श्रेष्ठ असतो. यो च वस्स सतं जीवे कुसितो हीन वीर्यो एकाहं जीवितं सेयो वीर्यमारभतो दळहं. आळशी शौर्यहीन मानवाच्या 100 वर्ष आयुष्याहून दृढ उद्योगी शूर मानवाचा एक दिवस श्रेष्ठ असतो. यो च वस्स सतं जीवे अप्पसं उदयभयं एकाहं जीवितं सेयो पश्यतो उदयभयं. उत्पत्ति विनाश न पाहणाऱ्या मानवाच्या 100 वर्ष आयुष्याहून उत्पत्ति विनाश पाहणाऱ्या मानवाचा एक दिवस श्रेष्ठ असतो. यो च वस्स सतं जीवे अप्पसं अमतं पदं एकाहं जीवितं सेयो पश्यतो अमतं पदं. अमृतपद म्हणजेच निर्वाण न पाहणाऱ्या मानवाच्या 100 वर्ष आयुष्याहून अमृतपद पाहणाऱ्या मानवाच्या एका दिवसाचे जीवन श्रेष्ठ असते. यो च वस्स सतं जीवे अप्पसं धम्ममुत्तमं एकाहं जीवितं सेयो पश्यतो धम्म उत्तमं. उत्तम धम्म न पाहणाऱ्या मानवाच्या 100 वर्ष आयुष्याहून उत्तम धम्म पाहणाऱ्या मानवाचा एका दिवसाचे जीवन श्रेष्ठ असते.